आता कोणाला तरी भेटवणार आहे, स्वतः बघू कोणाला भेटवतो. पुण्याची मैत्री लढते बाबा. गाइस तुम्ही आता बघू शकता आमचा वेटर ज्यूस घेऊन आलेला आहे. आम्हाला अजून घ्यायचं राजवल्या वोडका बियर विस्की स्कॉच बस. फक्त एकच कुत्रा आहे. जर माझी चप्पल गायब झाली, कंची ही बुट्टा गायब झाली, तर उद्या तुला अटक करण्यात येईल. सो हाय गाईज, तुम्ही कसे आहात? सर्व मजेत ना? तर मजेला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हे तर माझ्या बघा तुमच्या हक्काच्या अग्रिकल्चरच्या वरती. सो गाईज बघा, घरात आलो का नाही बघा. तुम्हाला बोललो ना पाहुणं आमचं झोपलेलं असते. एवढ्या एवढा झोपते, दोन दोन मिनटं झोपते. आणि गाईज आम्ही अख्खा दिवसाचा आता घरी आले, आता वाजले आहेत 10:30. आणि कविता माले कुठे आहे? तुमची मम्मी कुठे आहेत? राहिला बघा, इथं आला मावशीचा फोन. मावशीचा फोन काही खप ना का? सो इथं मावशीचा फोन आलेला आहे. मावशीचा मम्मीचा काही फोन संपत नाही. आमचं बगड बिल्ला बघा, असं म्हणजे मागे मागे आले. आणि मम्मीने इथं बघा सामान भरत लावलेला आहे. सो तो माझा खावा लागू सगळा भरलाच असेल. करे जासूस मागे मागे का फिरते? हा क चेंकोली. आणि खाण्याचं तुम्हाला ते पटन आहे ना बिड्डा. आज मंगळवार पण हा मम्मीच्या मांडू पण नाही शकत, जास्त काही बोलू पण नाही शकत. सो आता माझा खावाला काय माझ्या इथं आहे का खायला माझा? सो बघा तुम्ही, माझा खायलाचा डबा तुम्हाला दाखवतो. सो बघा माझा किती मोठा डबा आहे खावाचा. मला एकट्या लावरा खावायला लागते महिन्याला. त्याच्यामधला आज उपवास आहे. सो आता बघू याच्यामधून वेज काय निघतो खायला. त्याच्यामध्ये वेज यो वेज आहे, हे नॉनव्हेज आहे. सो त्यात आम्ही केकच खातो. थोडंसं माझं पोट भरून घेतो. कधी कधी जर माझी जास्त इच्छा झाली तर तुम्हाला मी आताच सांगून ठेवतो. म्हणजे मी कधी कधी अख्खा एकटाच खातो. एवढा नाही, एकटा खातो मी अख्खा एकटा. जेवायला तर गेलं मला जाणार नाही, मला असं वाटत नाही मला जाल असं. आणि पप्पा पण गेले तंजूरला, मी नाही गेलो कारण की भाऊला पण जरा बाहेर जातो, त्यामुळे मी नाही गेलो. नाही जायला भेटला म्हणजे नाही गेलो. मग त्यानंतर म्हणून मला जायला पण नाही भेटला. आणि गाईज आता आपल्याला उद्या सकाळी जायचं आहे, टिटवरला जायचं आहे. 7 निघायचं आहे, मी यांना 6 गाडी नेतून. आणि केंद्र टाईमपास पक्का होते. मग परत मग तिथून येऊन मला कॉलेजला पण थोडंसं आहे. जर लवकर आलो तर मी जाईन, मला जायला लागेलच, जाईन नाही जायला लागेलच. स्वतः जरा टी व्ही बघतो, जरा अख्खा दिवस आलेलो आहे. तू जरा टी व्ही जर बघितलीच पाहिजे. त्यानंतर बघू मग आता काय होते. इकडं आईचा जागा आहेत का ना? आई जागा होईचा जागी स्वतः बघूया इकडे. आई झोपले असेल. हे बघा आमच्या घरात फक्त एकच कुत्रा आहे. जर माझी चप्पल गायब झाली, कंची ही बुट्टा गायब झाली, तर उद्या तुला अटक करण्यात येईल. समजला कर? हा चल इज्जत येत नाही गाईज. मस्ती करता तेव्हा कॉलाला मस्ती करता गाईज. तर बघू आता इथे काहीच नव्हतं. 11 तर आईस आपण नसतील जागी. दरवाजा लागला असेल. आणि मग तर उद्या सकाळी आपल्याला निघायचं आहे. किती वाजता आम्ही निघतात? आता मी टी व्ही बघतो जरा, मग भेटतो तुम्हाला. तुझ्या स्कूब्या मला माहीत कयान मावते मम्मीला येतर तुझ्या स्कूब्या कयान. हो मला इचललेत माझ्या स्कूब्या कयान. सो चला आता काहीच भेटतो तुम्हाला. तुम्ही जरा हे जे होता ना गाईज, आता जरासा टी व्ही बघून झालेला आहे माझा. आणि आता बघू मम्मी मला जेवायला देते का नाही. मम्मीची इच्छा आहे का नाही जेवायला देवायची? इच्छा आहे का जेवायला देवायची? नाही नसेल इच्छा तर मग नका देऊ जेवायला. मॅडम स्वतः हात धुवून घेतो मी. कारण तुम्हाला जेवायचं आहे तर त्यामुळे तर हात जर स्वच्छ आता आपण शॉपमध्ये होतो तर हात वगैरे धुवायला लागतील. काय मग मॅडम तुम्ही कसे आहेत आज? आज मग दिवस कसा गेला तुमचा? बाहेर गेले बाजू. काय काय गेले दिसतो? भरपूर ठिकाणी. म्हणजे लंडनला नाही गेले? पाठव लंडनला. लंडनला लंडनला तर नाव तुझे
आता मी नाही केला मला मरते तर काय नाही बोल मी तर रेडीच हो काय बी जावाला चल तू येते का सकाळचं दूध वाल्याला बस जे बाबा राक्षस होता अरे जेव्हा दे थोडा सा बिझा करशील दुपारी मी चंप्याशी जेवलो कारण की बघा तुम्हाला दाखवतो म्हणजे थोडासाच लागले म्हणजे तर झोमते जाम म्हणजे नुसतं जेवायला जेवल्यावरती मग त्यामुळे मी असं हातानेच जेवत नाही मग ते आता मी चंप्याशीच जेवतो काय करणार आता गरीबाची परिस्थिती माझी हा मी म्हणजे मजा जेवायला लागल तर काय बोलायचं उद्या मी सकाळी पहाटे 6 वाजता उठणार आहे 6 वाजता उठणार मग पहिले जरा टाइमपास करणार मग त्यानंतर मी आंघोळ करणार पहिले मोबाईल घेणार मग बघणार माझं मन झाल्यावर 6:30 वाजेपर्यंत आंघोळ करायला जाणार मग मी 7 वाजता रेडून इथून निघणार मग तिथं आम्ही 8 वाजता पोहोचू मग 8:30 तिथून आम्ही निघू मग त्यानंतर मग आम्ही 9 वाजेपर्यंत 9:30 सो गाईज बघा आता आम्ही कॉलेजमध्ये आलो आहे आणि इथे आमचा हर्ष आहे चिराग आहे आणि इथे आमचा हँडसम बॉय विनय भाई आहे आणि इथं आमचा सौरभ आहे काय मग कुठे चालले तुम्ही भाई बघा मग मारेन मी बांगरवला आपली दोघांची आता जास्त बोल नको हा चल बरोबर आहे का नाही हर्ष भाई बरोबर आहे एक नंबर चला आता आपण जाऊया भुवनेश आता कोणाला तरी भेटवणार आहे स्वतः बघू कोणाला भेटवतो भुवनेशची मैत्रिणी लढते द्या भाई बाबा 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 हो गाईज बघा आता मी सो गुड आफ्टरनून गाईज सो गाईज आता मी इथे कॉलेजवरून गेलो सकाळी कॉलेजला तुम्हाला मी काल बोललो होतो की आपल्याला जायचं आहे टिटवाल्याला पण तो प्लॅन कॅन्सल झाला कारण की अंकल सर मी बोललो तुम्ही जा कारण की पहिले माझा जो कॉलेजचा सबमिशन होता तर तो काहीतरी 11 वाजता होता आणि तेव्हा आम्हाला रिटर्न यायचा होता तरी पण असं वाटलेलंच का अंकल सर काही लवकर निघणार नाही त्याही शेवटी 10 झाले तिकडे मग नशीब काय मी तरी माझ्या कॉलेजचं काम पण मी करून आलो म्हणजे काही टेन्शन नाही आता आणि आजची लास्ट इज्जत होती तसं मी ते करून आलेलो आहे आणि आता असं जेवलो आणि बसल्या बसल्या मी कधी झोप लागली ना काहीच समजलं नाही म्हणजे किती दिवसात दुपारी झोपलो असा जरा कंटाळा आले जरा बघू कुठं जातो मस्त गाडी घेऊन फ्रेश व्हायचा फ्रेश झाला म्हणजे आता कधी कसं गाडीन बसून कंटाळा गाडीन बोलता घरात बसून कंटाळा येते तसं जरा बाहेर पण निघावं जरा वातावरणाची जरा चव घ्यावी मम्मी पैसे दे 500 रुपये मग तुझ्यावर ठेवा देतो ना मी कोणच्यावर ठेवायला देन मम्मी दे ना पैसे गाईज बघा आता मम्मी कडून पण पैसे देत नाही मम्मी काय पैसे मागायला जाऊ ते माझेच पैसे दिले तुम्ही मला गद्दारी करबे सो चला जरा जाऊया आता आपण कुठेतरी जाऊ तो समजेलच कुठे जातो जिधर गाडी जायगी उधर जायगे सो गाईज आता मी निघलेलो आहे आणि निशान आता आहे तो आहे तिथे तर आता मी घेतो तू येतो अर्ध्या रस्त्याला सो आता अंकलनी मला एक काम सांगितलेलं आता चिवडा घ्यायला सांगितलेलं आपल्या तिथं गावाजवळच गोडाऊन आहे तर तिथून भेटत म्हणजे तिथंच फॅक्टरी आहे डायरेक्ट चिवड्याची सो तिथूनच आम्ही चिवडा वगैरे सगळा बड्डे वगैरे काय असला तर तिथूनच चिवडा घेतो कारण की ताजा ताजा बनलेला असतो ना आम्ही तिथून घेतो आता विशाल अंकलनी जर एक काम बोला तर अभी वो काम हो गया अपना तो अभी अपनी सवारी चलते घूमने के लिए असंच दिवस झाला काही काम आता नाही आपल्याला चल आता फिरूया ऐशा खरा खरा सांगा कोणला आणले रे कोणला आणले माझ्या घरच्या रूममध्ये सर आपल्या वरच्या रूममध्ये आपण भेटतो माझ्या खानांना सो गाईज बघा आता आम्ही आलेलो आहे आणि आमचं गुंदीर मामा भेटलेले आम्हाला निशा नंदीर मामा इकरा वगैरा ए उंदीर उंदरा उंदीर काय जेलता रे त्यांना पोऱ्या वाला नव्हतं जेला कोणला हे यांना बिग बाजार काय जेलतो सुपर मार्केट मध्ये 15 मिनिटे काढली नाही बसलेला हवाला नाही जेलतो सो काय आता आम्ही ज्यूस सांगितलं की याला उंदीर गद्दारी करून ब्रशन करून मध्ये नाश्ता करून आला पण मला थांबला नाही तो गद्दारी केली ना शेवटी गाईज तुम्ही आता बघू शकता आमचा वेटर ज्यूस घेऊन आलेला आहे घनाचा ज्यूस पिल्याचा सर गाईज बघा चिकूचा ज्यूस आलेला आहे तर बघू कसा लागते ज्यूस पिऊन बघूया स्ट्रॉबेरी काराई नाही रे चिकू लागते चिकू लागते रे काय आलटा मामाचे कणाला विषय का मामाचे इथं
नुसता येऊन जाऊन आले नुसतं मामाचे जाते काही दिवसांचा काही खरं नाही आले नुसतं मामाचे जाते राजला बोऱ्या ज्यूस काही खपून आलेला आम्हाला तुम्ही या पिवाला तो चला आता आम्ही गाईज निघालेलो आहे खरे मम्मीची तब्येत कशी आहे मम्मी तब्येत कशी आहे फोन करणार याला इचारायला लागल्यावर तसं ते मम्मीला फोन करून इचार म्हणजे कवरा गद्दार असेल काय बोलून फायदा नाही सोचला आता आम्ही निघतो दोन जणांना आम्ही बोलवलेला पण त्यांना भावला मी त्यांची नावं नाही घेत नाही त्यांना राग येतो म्हणून आता मी काही बोलत नाही जास्त तरी येतात का ना येतन कर त्यावी येतात ना लवकर येतन का मग जरासा टाइमपास करू मग इज्जत मध्ये घरी जाऊ नाही तर मग मम्मीच्या शिवाय ऐकायला लागते बघा आता आम्ही आता आज दिवसभर काही काम नाही आता आम्हाला स्वतः आम्ही गाड्या चेंज करीत रे नाही काहीच ती गाडी कशी आता काल परवा दिवशी धुतलेली होती स्वतः गाडी आता वेणूची वेणूका धुवायची आहे खूप माखलेली आहे तर अंकल तुम्हाला बोललोच होतो का अंकल सर गेल्यात टिटॉलला गेलेली मग ती गाडी जाम माखली तर ती धुवायची आणि मूर्ती पण आहे बघा खरं कुठे चाललेलं खरे काय चाललं रे सुसाट मला नाला राजवल्या वोडका बियर विस्की स्कॉच बस या सगळ्या पाटणार निघेल आपले स्पेशली फ्रीजर कोणच्यासाठी म्हणया इकडे बघ टोन बघ टोन माहिती का स्पेशली काहीच भेट नाही तुम्ही बघितलं गायचप तंबाखू लाज नाही लाज असं बोलतात माझी इज्जत झाला सल्ली सल्ली काही नवीन सल्ली नविल्ली गाईच काय बोलून फायदा माणूस तर तो आतमध्ये बसतो गाई ज्यांना काही बोलून फायदा नाही चला ना आम्ही पोहोचतो काही पण बोलतो बदनाम नाही करत राजू झाली आज वाटते राजू झाली तुम्ही जाऊ गोंगाट घाबरलो मी तुला घाबरला ना मुका बस किडनॅप करेन अरे कोणची रे नंबर होईन ना मला समजत नाही कोणची गावांची 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 गाडी वाटते सो गाईज बघा आता आम्ही गाडी धुवत आलेलो आहे आणि आमचा सार्थक बघा गाडी धुवत आहे जांभारी होता ना उन्या मुन्याचा गाणी बघा आता बघा मुन्याचा सो गाईज बघा आता गाडीला फॉर्म मारत घेतलेला आहे गाईज आता आपली गाडी धुतलेली एकदम चक्काचक तुम्ही बघितलं असेलच आता यांचे भाई नुसतं माझा टाइमपास होते का यांचे भाई मुन्याचे भाई आता टाइमपास मुन्या खरं खरं तुमचा टाइमपास दिला का नाही तुम्ही 5 मिनिटं फुकाडू आली का नाही माझी 17 मिनिटं फुकाडू आली बस ठीक आहे चला गाईज आता आपण जाऊया घरी सो चला गाईज जाऊया आता आपण काहीतरी मग घरी गेल्यावर ते खाऊ भूक लागते नुसती आज आले बोल काय करशील ज्यूस पिला तुम्ही मी त्यातली त्या पिणे खाला काय करशील त्या पण तीच बारी आली ज्यूस पिवाची बारी आली आले काय करणार चला आता आपण जाऊया तो गायचं आता मी घरी आलेलो आहे आणि आता बघा मम्मी पण आलेली मम्मी तू कुठे गेलती हा हा पिंपलासला गेलेली कशाला गेलेली मम्मी बसायला गेलेली आहे सो चला आता गाई जाता तर मी आराम करतो आणि झोपतो आता सो चला गाई आजचा व्लॉग मी एंड करतोय आय होप नॉट बघावलं असेल नक्कीच लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय